नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सतीश भोसले, ग्रीन केअर ॲग्रो प्रतिनिधी। सध्या आपण आहे सांगली जिल्ह्यामध्ये कवठेमंगा तालुका मळणगाव या गावात। तर हे आपले फार्मर मित्र आहेत प्रगतशील द्राक्ष बागायतदार पांडुरंग भाऊसाहेब भोसले यांचा सुपरचा प्लॉट आहे। सुपरचा प्लॉट सध्या 70-75 दिवस झालेत, तर याच्यावरती जरा मिलीबॅगचा प्रादुर्भाव आहे। या प्रादुर्भावासाठी त्यांनी ग्रीन केअर ॲग्रोचं किलोरेक्स प्रति लिटर 5 ग्रॅम त्या प्रोडक्टला आधी 4 तास आधी भिजत घालायचं आहे। ते 4 तास भिजत घातल्यानंतर पूर्णपणे खोडं वगैरे धुवून घ्यायचे। तर हे आपले शेतकरी मित्र यांनी हा प्रोडक्ट जसा सांगितला आहे त्या पद्धतीने वापरला आहे, तर यांना आलेला अनुभव कशा पद्धतीने त्याच्यावर त्यांना रिझल्ट मिळाला आहे ते आपण त्यांना प्रत्यक्षात विचारू। नमस्कार सर। नमस्कार। ते आता आपण हे किलोरेक्सचं वापरले ते कशा पद्धतीने तुम्ही वापरले ते आपल्या शेतकरी मित्रांना सांगा। किलोरेक्स हे मी दुपारी 11-12 या टायमात भिजू घातले, नंतर ते 4 नंतर मी बागेमध्ये फवारणी केली। तसं तर मी भेदभेद हे औषध फवारणी केलेली आहे, कारण मण्यावर हे डाग येतील का काय असं वाटत होतं, पण त्याचा साईड इफेक्ट काही सुद्धा नाही। आणि माझ्या बागेत भरपूर मिलीबॅग होता, हे आता कंट्रोलमध्ये आलेला आहे। पूर्णपणे तुम्ही असं भिजवून वगैरे मारलेलं नाही? मारलेलं नाही, भेदभेद मारलेला आहे मी। थोडं भेद यांनी काय केलेलं आहे, नवीन प्रोडक्ट आहे, कशा पद्धतीने त्याचा रिझल्ट आहे किंवा साईड इफेक्ट काय होईल काय हे बघ, त्यांना जरा हे झालं म्हणून त्यांनी भेद थोडस कमी प्रमाणात मारले। आणि अशा पद्धतीने आपल्या या प्रोडक्टचा रिझल्ट आहे आणि याचा साईड इफेक्ट काही नाही, कुठं मण्यावर डाग येत नाहीत किंवा काही होत नाही, मण्याला क्वार्चिंग येत नाही, काही होत नाही। तुम्ही 5 ग्रॅम प्रति लिटर 5 ग्रॅम या प्रमाणात सर्व शेतकरी मित्रांनी वापरून आपल्या द्राक्ष बागेचं संरक्षण करा। मिलीबाग हा आता तोंडाशी आलेला घास हा पूर्णपणे त्या एकदा चिकट झालं की ते पेटीमध्ये घेत नाहीत व्यापारी लोक, काही उपयोग होत नाही। तर आपली पेटी जास्तीत जास्त कशी वाढेल आणि ह्या मिलीबॅग कडून संरक्षण कसं होईल, तर हे किलोरेक्स करून देईल आपल्याला संरक्षण। हे सर्व शेतकरी मित्रांना आम्ही सांगू इच्छितो की हे सर्व शेतकरी मित्रांनी वापरावे आणि आपल्या बागेत संरक्षण करावे। त्याची वापरण्याची पद्धत आहे, लिटरला 5 ग्रॅम हे 4-5 तास आधी भिजत घालायचं आहे आणि त्याचा मारण्याचा कालावधी आहे तो संध्याकाळी 4 नंतर मारायचा आहे। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर भूषण गोसावी। हे जे तुम्ही माझ्या हातात प्रोडक्ट पाहताय हे ICAR प्रमाणे ग्रीन केअर ॲग्रोचं प्रोडक्ट आहे किलोरेक्स। याचा रिझल्ट मिलीबगला अतिशय अप्रतिम आहे, ठीक आहे। तर कितीही मोठ्या प्रमाणात तुमच्या इथं मिलीबगचं इन्फेक्शन असेल, कितीही ओलांडे उघडत असतील, कितीही द्राक्षाचा वेल उघडत असेल, तरी एका फवारणीत ते पूर्णपणे कोरडे होतात 5 दिवसात। याचं वापरण्याची पद्धत कशी आणि काय प्रमाण आहे, 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात याची फवारणी आपल्याला घ्यायची। फवारणीची वेळ ही सायंकाळची आहे, 4 वाजेनंतर तुम्ही फवारणी घ्यायची। फवारणी ही हातानं घ्यायची, व्यवस्थित खोड आणि ओलांडे व्यवस्थित पद्धतीने धुवून घ्यायचे। 5 दिवसात पूर्ण ओलांडे कोरडे होती, ठीक आहे। वापरण्या अगोदर ही पावडर किंवा याच्यातलं असलेलं औषध जे आहे हे आपल्याला 20 लिटर पाण्यामध्ये 4 तास आधी भिजवून ठेवायचे। पाण्यात गुळ वगैरे काहीही घालायचं नाही, फक्त पाण्यात हे भिजवायचं आहे आणि याची फवारणी घ्यायची। कितीही मोठं इन्फेक्शन असू द्या, 100% तुमचा प्लॉट हा मिलीबग मधनं कव्हर होईल हा ICAR चा विश्वास आहे। तर नक्कीच वापरा किलोरेक्स। धन्यवाद।